रामनवमीच्या सर्व नागपूरवाशांना शुभेच्छा देतो आणि जय श्रीराम हे नागपूर नगरीवर अशीच आपली छाया ठेवू आणि नागपूर नगरीतील या जनतेवर आपला आशीर्वाद राहू देऊ. इथला सर्व धर्म समभाव हा कायम राहू देऊ. हीच प्रार्थना प्रभू रामचंद्राच्या चरणी करतो. प्रचार यंत्रणा थंडावली, अवघे काही मिनिट प्रचारासाठी राहिलेले आहे, काय वाटतं? काय मला वाटतं की सर्वांचा प्रचार झालेला आहे आणि 19 तारखेची वाट पाहत आहे. तुमचा प्रचार सुरुवातीपासून आतापर्यंत कसा अनुभव राहिला तुमच्या? मला सुरुवातीपासून आतापर्यंत भारतीय जनता पार्टी विरोधात नागपूरची जनता असा प्रचार दिसला. म्हणजे इंडिया आघाडी तर आमचे पक्ष आहेच, परंतु तो सामान्य माणूस 10 वर्षाच्या आश्वासनाला कंटाळलेला तो रस्त्यावर निघाला आहे निवडणूक.